आला बाका सुरा पेड़गावला रतन सुंदर ची गाड़ी बारे दिवस पायरा जमला छोटे लक्ष्य दोन दात पड़ल वही भरपूर बरेच जन बोलत होते कि भारत सुंदर ची गाड़ी पाहली पाहिजे ये पहिलं वासरो आहे कि निशान बर आदत मध्ये पळतय आणि ते भी ओपन च्या मैदानात ते शाळा बुडून आलाय मला म्हणते सुटली शाळा 64 साली मी माझ्या गावला आता चालू केला आहे त्यावेळेला मोठ्या गाड्या होत्या आता मैदान होत नाही ना मैदान होत नाही आता बैलगाडी मालकांनी निर्णय दिला कमिटीने दैवत घरची गाडी ना मोठा सोने छोटा सोने एकच गाडी आणली ना मोठा सोने छोटा सोने पैरा कोण बरं पुन्हा गाडी आणली हितन स्टार्ट व्हाय काय हीच पहिलं मैदान ना आता बरेच पब्लिकची इच्छा होती बरं का भारत सुंदर पाहायला पाहिजे म्हणून आज होईल इच्छा पुरी हा कुठं बांधलाय भारतला येतो तिकडं माल पण नियोजन कसं आहे सांगा एकदम खट्ट नियोजन पावसाचा काय पाऊस आता निसर्ग साथ देईल असं वाटतंय देईल ना रात्री पडला नाही ना पाऊस रात्री नाही परवा दिवशी झाला जास्त रात्री कमी झालाय ते बघितलं नाही तर बाकी साईडला रात्री लय झालाय पाऊस रात्री इकडे नाही आला तुम्हाला वाचवलंय मग वाचवलंय मोठे बैल आलेत आज सगळं एकशे बडकरी एक आहे कोणीच का आज मानायचंच नाही मीच म्हणून एकशे बडकरी एक सगळे थोडे आहेत पण टॉपर आहेत सगळे झेंड्याला कोण बोवायचं काय नाही झेंड्याला असं आठवलं होतं मी आज झेंड्यावर ती वर येतात का बरं असं का मी आज झेंड्यावर आणि माईक तात्यांच्याकडे आहे का आज तात्यांच्याकडे माईक तात्या माईक तुमच्याकडे आहे आज हो ऐक चिचण्याच असायचा शनडायवर मासाचा चिक्क्या पायरा कोण आहे चिक्क्याचा बागड मोठा पायरा आहे चिंचनेरचा राजा चौसा आहे का रावण हा मालकाचं नाव काय कुटावळीचा रावण हा आज पायऱ्याला कोण आहे नाही ना जेपी पाटील ओगळेवाडी यांच्या दावणीचा गोट्या आणि आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर एक नंबरची बैल झाली असतील तर ह्या दावणीची झाली जेपी भाऊंच्या दावणीला सगळ्यात म्हणजे गेले 40-50 वर्षापासून एक नंबरची बैल आहे जेपी भाऊंच्या दावणी कुठल्या गटात आहे गाडी पहिल्याच गटात आहे भावऱ्या विजुनानांचा भावऱ्या ना विजुनानांचा आहे ना भावऱ्या लक्ष्मणराव डाव्या खांद्याला बलमा उजव्या खांद्याला दुसऱ्या गटात गाडी जीवन डायव्हर यांचं बल्याने पक्ष कुठल्या गटात आहे दुसऱ्या गटात मग मोठ्या गाडी द्या रेनावीचं बबन डायव्हर या पहिल्यानं पळसगावला एक नंबर केलाय नांद्यानं पहिल्या गटात चार गाड्या आहेत वा चार गाड्या पहिल्या गटात पण चार झाले नाता फडक्यांचा बादल आणि पंढरी शेठ फडक्यांचा बादल विठ्ठल डायव्हर बूथ डायव्हर बुधाचा विठ्ठल डायव्हर बूथ तुमच्याकडे येणारा एक दिवशी मुलाखत घ्यायला हा जुना डायव्हर आहे कुठल्या वारी येऊ वार सांगा है ना आता कुठली गाडी ताडालीचा फंटी आहे मोठा बैल आहे मा गाड्या मोठ्याच आहेत तुमच्याकडे सगळ्या काय पहिलवान कुठला आणलाय तुम्ही आता भुत्याला नाही आणला नाही आणला नाता फडके यांचा बादल आणि पंढरी शेठ फडके यांचा बादल गट नंबर 3 मध्ये अनिल बुधवले तुमचा बैल आहे का हो कुठला आहे किती टू तुमचा अनिल काळू बुधवले
चार नंबर का था तीन नंबर फंटी ताड़ाली का कड़े शाला सोडून आलाय मला मध्ये सुटली शाळा शाळा बुडून आलाय मला मध्ये सुटली शाळा आता 12 वाजले नाही त्या शाळा कशी सुटेल 12 वाजता सरसले लगन होतं रतन सुंदरची गाडी बऱ्याच दिवसांनी पायरा जमलाय ड्रायव्हर आहे तो दिलीप ड्रायव्हर वागावकरांचा निशान अंतरेचा बावऱ्या टॉपची गाडी चालली वागावचा निशान हा प्रत्येक गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात शुभम ड्रायव्हर पुन्हा निशानच्या गाडीवर आलाय टॉपची गाडी आज तो पलीकडचा आदत वासरोय का आदत वासरोय झरेचा बावऱ्या मालकाचं नाव दत्ता पाटील दत्ता पाटलांचा अरे आदत वासरो मोठ्या बैलाभर घातलंय मानलं पाहिजे मग त्या वासराला लेंगऱ्याचा अर्जुन हा आणि हा कोण आहे बारीक ड्रायव्हर आहे तर अर्जुनच्या गाडीवरती बकासूर चालला आला बकासूर हा पेडगावला व्यसन घातली ती मला नाही पसंत त्याची ओळख तुम्ही पुसून टाकली काढली पाहिजे काय एवढं शाना बैल त्याला यसन घातली ते बरं वाटत कट होत नव्हता का पायरा दुसरा केला काय तो रुद्र आहे पायरा मोठा केला आज मग रुद्रा ड्रायव्हर काय छोटे ड्रायव्हर आहे बकासूरच्या गाडीवर आहे गाडी मी चांगली आहात छोटे ड्रायव्हर जीपी भाऊ पाटील ओगलेवाडी यांचा गोट्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एक नंबराची बैल ह्या धावणीची झाली त्या धावणीचा हा गोट्या जीपी भाऊंचं नाव अजून एक नंबरात आहे ऐक ना बॅटरी आणलं का नाही ना ड्रायव्हर कोण आहे कोण ड्रायव्हर आपायची वाडी मुलाखत घ्यायला येणार आहे घरी हा कमी वयात लय नाव कमवलंय तुम्ही तेजा तेजा जोडीला तेजा को तेजा लग्न झालं का ही विचारा म्हणतात नाही काय नाव त्यांचं चंद्रडायव्हर जळगाव मग एवढं मोठं नाव आहे मी नाही आणत महाराष्ट्र केसरी हिंद केसरी रिटायर झाला आता बस नाही बस आता बघता ही पोरं गावत नाही त्या निशान बरं आदत वासरू कधी पाहिलं नाही हे पहिलं वासरू आहे की निशान बरं आदत मध्ये पळतंय आणि ते बी ओपनच्या मैदानात तो पहिला कुठला आहे पलीकडे लकी कुठला श्याम आष्टेकर यांचा लकी मोठा सोने चाललाय कितव्या गटात आहे नवव्या गटामध्ये चाललाय म्हणजे आता लगेच सुटल गेले गेले है ना घरची गाडी पळवताय छोटा सोन्या दोन नंबर सोन्या ड्रायव्हर विजू ड्रायव्हर ड्रायव्हर तुम्हीच आहे का नाही ना विजू ड्रायव्हर नाही तर चिंचणेचा प्रशांत ड्रायव्हर हा मोठा ड्रायव्हर आहे तर नाव बरंच कमी होलं कमी वयात किसन शेट देवाला आणला देवा आणला ना एकच आणला पायरा कोणा बदा कोणा बरं बाहुल बाहुल्या बरं आहे का मोठा पायरा हा गुलालातली गाडी आहे मग आज तुमची नांद्या बी फाईन गट पास केला नांद्याने तुमच्या नांद्याचा मालक आहे आताच तुम्ही घेतला नांद्या
बरेच जण किसान शेठच्या माग होते तुम्हाला दिलाय. या जातीचा एकच असेल मैदानात आख्या देवणी गावठी प्रकारचा एकच बैल तुम्हाला म्हणजे पूर्ण मैदानात बघायला पुऱ्या मैदानात देवणी जातीचा एकच बैल आहे ना पळणारा. मालकाचं नाव का? अमोल नावडे. देवणी देवणी जातीतला एकमेव बैल बैलगाडी शेरेशक राहुल भाई पाटील आडवली यांचा किसना आणि छोटा मथुरा छोटा मथुर हे दोघं पण मुलाखत देत होत. रणवीर नगर पास केला है ना दादा? नमस्कार. पुन्हा पहा म्हणजे लोकांची इच्छा पूर्ण केली आज. बरेच जण बोलत होते की भारत सुंदरची गाडी पाहिली पाहिजे गाडी चांगली फरकानं पाहिली समज येत आपण समजायची इच्छा काय असते ती पूर्ण करणार. हो आज लोक खुश होणार. आज बरेच भेटले असतील तुम्हाला. सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांची चर्चा अशी होती तुमचं काय झालंय. बरेच जण मला बोलले तात्यांना सांगा की ही गाडी पुन्हा पळवा म्हणून. साडे बरेच लोकांची होती तुम्हीच नाही सगळेजण आता ते इष्टाला वगैरे काय आता पण पोरं सारखी आमची मराठी म्हणाली लोकांच्या कमेंट येतात दोघं पळा. साडेतीन महिने झाले का? हा है ना साडेतीन महिने कसं होतं की तसं तर ह्या भागातलं मैदान म्हणजे हे मैदान चालू झाल्यानंतर इथून पुढची मैदान चालू व्हायची. त्याच्या अगोदर मैदान इकडे होत नव्हतं हे मानाचं मैदान आणि हे मैदान झाल्यावर इथून पुढं सगळी यात्रेची मैदान चालू व्हायची असा विषय ह्या मैदानाचा. म्हणून चला सुरुवात करूया. गटाला गाड्या टॉप होत्या तुमच्या एक ना गाडी लय सुरुवातीला पुढेच होते ना का माग राहते गाडी पुढेच होती. हा पण वरती जरा बैल वाढल्यामुळं शेजारचा बैल तसाच उतरला. मग ह्याच्या जोडीचा बैल तसाच उतरला तोंडाला ना तासात गेला नसता तर बसले असते. गाडी पुढे पळत होती पण वरती स्पीड वाढतो ना त्यामुळे जरा गाडी तो बी स्पीडचा बैल होता. हो याचा निकालाला लय हवरा ना स्पीड घेतो लय निकालाला स्पीड वाढतंय याच है ना निकालाला देवदागडा बसून स्पीड वाढतो आणि त्या बैलाला ते स्पीड नाही मॅच झालं त्यामुळे तो तासात गेला है ना. येसन घातली गट्टात होत ना स्पीड वाढला ना की बैल तासात गेला तरी बैल कट होत नाही. बैल कट होत नाही म्हणून येसन घातले बाकी दमवतोय म्हणून नाही ना. रस्ता काहीच देत नाही तुम्ही बघताय की व्हिडिओ बघ. हा हा वरती बैल वाढला काही काही बैलांना सण नाही होत मग ते आणण्यापेक्षा बैल जरा कट केलं ना मूर्ख होऊन कट होत नाही बैल येसन कट होतो. चांगल्या एक नंबरची बैल घालून बघा की कसं स्पीड लागतंय बघूया तरी. एक नंबरातली घालायची आणि कोण बकासूरला नाही बोलणार नाही. तुम्ही जरी कोणाला जरी म्हणला नाही एक मैदान पळवूया तर नक्की देते कसं पळतोय बकासूर ते तरी कळल आहे का नाही. सचिन घरत यांचा छोटा लागच्या कोण कोण आहे जबर आता नितीन काका गट झाला का नाही अजून 25 मध्ये पाळ 25 ला आहे का कोण आहे ह्याच्या जोडीला रायबान. ह्यो रायबान का? ह्यो कोणाचा रायबान? गणेश काळंगे सोनगाव सोनगावचा. अजून पोहोचतोय तो दात पडला त्याचे दोन पडल्या दोन पडल्या छोट्या लक्ष्याचं दोन दात पडलं वय पण भरपूर झालं. हा बारामतीचा काशी गट झालाय का? पहिल्या गटात होता पाच झाला एक नंबर गटात बसली गाडी
तीन मैदान मारले कुठले कुठले गोळंच्याचा एक मारला नात्यापोत्याचा एक मारला आसवलीचे एक नंबर केला एक नंबर तिन्ही ठिकाणी आणि आज चौथं मैदान आणि पहिल्याच गटात गटपास आहे वरून पाठोय माहिनी यांचा शंभो बरेच जण बोलले मला ह्याची मुलाखत घ्या वाघावचा निशान आदत वासराला घेऊन गटपास केलाय शारदा पाटील पुणे यांचा बावल्या राजू जुगदर कल्लोन यांचा लक्ष्मणराव गटपास केलाय दोघांनी सोनू बोपतराव कडव यांचा राजा गटपास केलाय वाटतं गटपास केलाय यांनी हा सुंदरन भारत हा सगळ्यात लांब बांधल्यात साडेतीन महिन्यानंतर पुन्हा पायरा जमला गटपास केला भारत आणि सुंदरने अक्षय मोरे यांचा बलमा लक्ष्मणराव आहे ना जोडीला जे गटपास केला मागचं सगळ्यात मोठं मैदान झालं पेडगावला त्यात एक नंबर केलाय मासाचा चिक्के गटपास केला ना कुठल्या गटात केला तेराव्या गटात होता ऐक ना बोलतो का जीवन डायव्हर हा निनाम घरचा साज बल्ल्या आणि पक्ष्या काळावाला बल्ल्या आणि हे पक्ष्या गटपास केला सोनी आणि सुलतानी मोठा सोनी आणि सुलतानी गटपास केला आणि स्वतः गाडी पळवलेली आणि स्वतः पहिले स्वतःची गाडी पळवलेली अशी काय नाव आता पहिला आणले ते नाही आणले फक्त बघाय आलाय 1964 साली आता चालू केलं म्हणजे माणूस त्याला कुठे पळत तिथे साभायला आणि बंदी आल्यानंतर 64 साली मी माझ्या गावाला आता चालू केला त्यावेळेला मोठ्या गाड्या होत्या बारीक नव्हत्या मोठ्या गाड्या 64 साली पहिलं मैदान घेतलं पहिलं मैदान तळवळ्याचं घेतलं त्यावेळेला माझी घरची दोन बैल एक 1600 रुपये ह्याच माणसाने कोंबऱ्यांनी घेतला होता त्यावेळेस 7000 रुपये घेतला होता त्यावेळेला हरियाणाची गाडी गटात मला म्हणले होते की ह्या गाडी पहिल्यांदा गाडी ती मारली हरियाणाची तुम्ही गट्ट्यातच मारली 20 रुपये मोठी व्यक्ती आहे गाड्यातली बैलगाडी क्षेत्रातली मोठी व्यक्ती आहे आता मैदान होत नाही ना मैदान होत नाही आता बैलगाडी मालकांनी निर्णय दिला कमिटीने बैलगाडी मालकांनी जेवढा खाल्लं होते तेव्हा तुम्ही निर्णय द्या काहीतरी 33 गट झाले 33 गटातली आणि 200 मी उभारले होते मी तर ती सगळे म्हटले काय बाबा मैदान नाही पळायचे आणि नाही बोललाय म्हणजे मैदानात तू चिकूल झाला मग मैदान नाही पळ बैल मालकच बोलले की कॅन्सल बैल मालक मग आता मग बक्षिसाचं कसं काय बक्षीस आता वाटून त्यांची काही रक्कम ठरलं बाबा गटाला काही रेडी जसे जेवढ्या गाड्या गटाला बसल्यात त्यांना त्यांना गाड्या बसल्या तेवढ्या येणार बारीक किती गाड्या बसल्या तुमच्या एक बसली एक बसली कुठली लेंगऱ्याची अर्धी तीन तासवड्याची टेन एक गटाला बसली आता काही निर्णय झाला वाटून बक्षीस चांगलं मैदान होतं चांगलं मैदान आज गाड्या कमी पण सगळ्यात टॉप गाड्या होत्या सगळ्यात फायनल व्हायला पाहिजे आज कोणाला कमी नव्हतं गाड्या सगळ्या टॉपच्या गाड्या आल्या पण मी एक नंबर करेन असं पण म्हणणार नाही एक नंबर केला तर माझा मॅजिक नंबर केलाय असं मैदान होतं मैदान बंदच केला पावसामुळे पावसामुळे बंद झालं तालुका तळेगाव जिल्हा